चला आता एक छोटीशी ठिपक्यांची रांगोळी काढू। आपल्याला काय करायचं आहे, तीन ते तीन ठिपके काढून घ्यायचे आहे। तुम्ही आधी खडूने पण एका ओळीमध्ये काढू शकता बघा। एक दोन तीन, तीन असे काढले, त्याच्याबरोबर खाली तीन ठिपके, त्याच्या खाली परत एक लाईन तीन ठिपक्यांची, तीन आडवे आणि तीन उभे। आता याला काय करायचं आहे बघा, याच्यावर त्या रांगोळीने छान एक एक ठिपका देऊन घ्यायचा आहे। खडूने काढल्यामुळे तुमचे पण ठिपके कसे येतील, एका ओळी आणि छान येतील। आता हा जो मधला ठिपका आहे याला काय करायचं आहे, अर्धा इकडनं गोल जोडायचा आहे, अर्धा इकडनं गोल जोडायचा, परत हा इथला मधला याला पण अर्धा गोल इकडनं अर्धा गोल इकडनं, तसंच या ठिपक्याला पण इकडनं अर्धा गोल इकडनं अर्धा गोल, परत हा आता याला पण इकडनं अर्धा आणि इकडनं अर्धा। आता हा मधला भाग आपला तयार झाला। आता हे जे बाजूचे आहेत हे चार ठिपके जे आपले राहिलेले आहेत की नाही, याला काय करूया, गोलाकार करून घेऊया। यामध्ये आम्हाला रंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग भरू शकता रांगोळीमध्ये। फक्त रंग भरताना एकच काळजी घ्यायची आहे, रंग बाहेर जाऊ द्यायचा नाही। सावकाश भरायचा म्हणजे रंग रांगोळीच्या बाहेर जाणार नाही। आता या गोलामध्ये पण सा छान रंग भरून घ्यायचा आहे। आता काय करूया, हे गोल आकार इथे मध्ये जोडू देऊ। अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी तयार झाली हो ना। आता इथे मध्यभागी एक आपण हिरवा ठिपका देऊ शकतो म्हणजे आपली रांगोळी अजून छान दिसेल। याच्यामध्ये पण आपण वेगवेगळेही रंग देऊ शकतो किंवा पांढराही रंग ठेवला तरीही चालेल। दिसते की नाही अजून सुंदर, तुम्ही पण अशी रांगोळी काढून बघायची आहे।